मंडळी मी खात होते पिस्ता, आणि पिस्ता खाता खाता माझ्या या क्रिएटिव माइंडमध्ये मस्तपैकी एक आयडिया आलेली आहे. ती काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा लागेल. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये क्रिएटिव वर्ल्ड ऑफ दीक्षा या चॅनलवरती. आणि आज माझ्याकडे आहे क्रिएटिव्हिटीसाठी खूप सारे पिस्ता शेल. ॲज मी आज बनवणार आहे अगरबत्ती प्लॅटर किंवा स्टँड, जे काही आपण काही पण म्हणू शकतो. तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, मी कसं बनवते ते बघा आणि तुम्ही सुद्धा बनवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी याला वॉश करून घेणार आहे, थोडं क्लीन करून घेणार आहे. आपण थोडस टाकणार आहे हँड वॉश लिटिल. मी घेतली एक प्लास्टिक लीड, यावरती आपण ते पूर्ण शेल जे आहे ते यावर प्लेस करणार आहे. त्याच्यामुळे थोडं स्टँडसाठी त्याला इझी जाईल. तर या पिस्ता शेलपासून आपल्याला फ्लॉवर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठीच मी हे पिस्ता शेल जे आहे, छोटी साईज मोठी साईज असं डिफरंट डिफरंट वेगळे करत आहे. सर्व शेल सेपरेट करून झाल्यानंतर पहिलं काम करायचं आहे याला रंगवायचं. तर सगळ्यात पहिली लेअर जी आहे ती एक असणार आहे येल्लो कलरची, त्याच्यानंतर सेकंड असणार आहे आपली रेड कलरची, आणि थर्ड असणार आहे ग्रीन कलरची. आणि कलर करून झाल्यावर मी आता फेविक्विकचा यूज करून याला स्टिक करणार होते. तेवढ्यातच बघा काय झालं. डॅन सगळं फेविक्विक खाली सांडलं, इकडे तिकडे सांडलं, माझ्या हातालाही लागलं. आणि आधी मी जी प्लास्टिक लीड घेतली होती, माझा विचार होता की यावर मी स्टिक करेल तर म्हणजे वॉश करायला वगैरे इझी जाईल, पण हे सक्सेस झालं नाही. त्याच्यामुळे मी घेतलं कार्डबोर्ड, त्याला राऊंड कट केलं आणि यावर इतकं इझिली स्टिक झालं आहे की बाप रे. कधी कधी प्लॅनिंग फेल होऊन जाते, बट लगेच त्यावर मार्ग निघतो नाही का. तर आपण जेवढ्याही कलर केलेल्या होत्या शेल त्या सगळ्या आपल्याला या कार्डबोर्डवरती स्टिक करायचं आहे, म्हणजे याला आपल्याला फ्लावरचा आकार द्यायचा आहे. तर हे एकावर एक असे स्टिक करत जायचे आणि ते फ्लावर बनून जाईल इझिली. अँड इट्स डन. कसं वाटत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं बनलं ते. आणि तुम्हीसुद्धा बनवा आणि मला इंस्टाग्रामवरती टॅग करायला विसरू नका जर तुम्ही बनवत असेल सेम. तर इंस्टाग्रामची लिंक खाली दिलेली आहे. तर मंडळी, ही होती माझी आजची क्रिएटिव्हिटी. नेक्स्ट क्रिएटिव्हिटी घेऊन लवकरच मी येईल. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये. आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.